मुंबईच्या सर्व पुलांखाली पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्या, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी। राज्य सरकारसह सर्व महापालिकांनी भूमिका स्पष्ट करावी, उच्च न्यायालयाचे आदेश। कुर्ल्यामध्ये दर शनिवारी पाणी पुरवठा बंद असेल। खैरानी रोड परिसरात जलवाहिनीचं काम 4 मार्चपासून सुरू होणार आहे, त्यामुळे शनिवार 4 मार्च ते शनिवार 6 मे या कालावधी दरम्यान दर शनिवारी पाणी पुरवठा बंद राहील। पवई तलावामध्ये उभारण्यात येणाऱ्या पवई तलावाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या सायकल आणि जॉगिंग ट्रॅकचं बांधकाम हायकोर्टानं आदेश देऊनही अद्याप पाडलेलं नाही। वनशक्तीची हायकोर्टात अवमान याचिका, पालिकेला 2 आठवड्यात हमीपत्र सादर करण्याचे निर्देश। अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाच्या पाडकामाला विलंब होत असल्यामुळे पुढच्या आठवड्यात होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी मेगाब्लॉकची शक्यता। पुणे रेल्वे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंगचं काम लवकरच सुरू होणार। 6 मार्चपासून पुणे सोलापूर गाडी हडपसर टर्मिनल इथून सोडण्यात येणार, तर दौंड पुणे गाडी ही हडपसरपर्यंत धावणार। छत्रपती संभाजीनगर शहरात ठाकरे गटाचा भाजपला धक्का, शेकडो पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश। फी भरली नसल्याचं कारण देत विद्यार्थ्यांना ठेवलं शाळेच्या गेट बाहेर, अहमदनगरमधल्या आठरे पब्लिक स्कूलचा प्रताप। विदर्भामधल्या गोसीकुर्द धरणाशी संबंधित असलेली नेरला उपसा सिंचन योजना जवळपास पूर्ण, 16,000 हेक्टर शेती काही दिवसातच सिंचनाखाली येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।